हॅलो फ्रेंड्स एज्युकेशन अँड स्पोर्ट्स या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे पवित्र पोर्टल जे की उमेदवारांसाठी मार्गदर्शक सूचना प्राप्त होणार होत्या आणि या सूचना आता शिक्षक भरतीच्या अनुषंगाने प्राप्त झालेल्या असून त्यातील भाग क्रमांक एक व्हिडिओमध्ये आपण उमेदवारांसाठी शैक्षणिक व्यावसायिक अर्हता वयोमर्यादा सर्वसाधारण सूचना याबाबत माहिती पाहिली आणि तो व्हिडिओ जर तुम्ही पाहिलेला नसेल तर डिप्स डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेलं आहे त्या लिंकवरती जाऊन ती माहिती तुम्ही पाहू शकतात तो व्हिडिओ होता भाग क्रमांक एकचा चा आणि आता आपण माहिती पाहणार आहोत भाग क्रमांक दोन व्हिडिओमध्ये अत्यंत महत्वाची माहिती आहे मित्रांनो निवडीची कार्यपद्धती उमेदवाराची निवड कशी होणार आहे हे कोणत्या आहेत अटी आणि शर्ती उमेदवारांच्या निवडीसाठी या गोष्टीचा फायदा होणार आहे तर काही गोष्टीचा तोटा सुद्धा होणार आहे या सर्व बाबी आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत त्यावर तुम्ही आमच्या चॅनलवरती नवीन असाल आणि अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका त्याच पद्धतीनं हा व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका लक्षात ठेवा मित्रांनो जास्तीत जास्त शिक्षक बांधवापर्यंत आपल्या मित्रापर्यंत हा व्हिडिओ पोचवायला विसरू नका कारण ह्या महत्वपूर्ण अशा बाबी आहेत निवडीच्या कार्यपद्धतीबाबत पाहूया उमेदवाराने उमेदवाराने पवित्र प्रणालीमध्ये भरलेल्या माहितीच्या आधारे म्हणजे जात प्रवर्ग समांतर आरक्षण व एक शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता पदवीचे विषय शालेय विषयामधील पदवी पदवीधारांसाठी इत्यादी ज्या संस्थेमधील रिक्तपदावर अर्ज करण्यास उमेदवार पात्र ठरत असेल त्या व्यवस्थापन व्यवस्थापननिहाय संस्थांची पदनिहाय यादी संबंधित उमेदवारांचे त्यांचे लॉग इन केल्यानंतर दिसेल यामधून उमेदवाराने त्यांच्या पसंतीच्या संस्थेतील पद निवडून त्यांचा योग्य ते प्राधान्यक्रम द्यावयाचे आहेत प्राधान्यक्रम देताना तो विचारपूर्वक देणे आवश्यक आहे प्राधान्यक्रम अंतिम केल्यानंतर लॉक प्रेफरन्सेस त्यामध्ये कोणत्याही परिस्थितीत बदल करण्यात येणार नाही म्हणजेच शॉर्टकटमध्ये सांगायचं झालं तर तुम्ही पोर्टल चालू झाल्यानंतर ज्यावेळेस लॉग इन कराल त्यावेळेस तुम्ही पात्र असणारी सर्व पदं दिसणार आहेत ती पदं तुम्ही त्या ठिकाणी पी डी एफ फाईल डाउनलोड करू शकता किंवा पाहू शकता आणि त्याचा योग्य क्रम लावू शकता मध्ये एक ते पन्नास पद असतील एक ते पन्नास तुमच्यासाठी पात्र असतील तर त्या पन्नासचा व्यवस्थितरित्या क्रम लावू शकता आणि त्याला लॉक केल्यानंतर मात्र तुम्हाला बदल करता येणार नाही पवित्र प्रणालीमध्ये उमेदवारांनी स्वतःची माहिती स्वप्रमाणित केलेली आहे सदर माहितीच्या आधारे पात्र पदे प्राधान्यक्रम भरण्यासाठी उपलब्ध करून दिलेली आहेत उमेदवाराने स्वतःची खात्री करून पात्र असल्यासच उमेदवाराने संबंधित पदाचे प्राधान्यक्रम भरावेत म्हणजे जर तुम्ही त्या पदासाठी पात्र असाल तरच प्राधान्यक्रम भरा पवित्र प्रणाली अंतर्गत पदभरतीसाठी माननीय उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथील येथील याचिका क्रमांक एकोणतीस छप्पन्न दोन हजार एकोणवीस व अन्य याचिकेच्या निर्णयाच्या अधीन राहून प्राधान्यक्रम भरण्याची सुविधा देण्यात येत आहे माननीय न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार भविष्यात कार्यवाही करण्यात येईल म्हणजेच या ठिकाणी पवित्र पोर्टल बाबत किंवा शिक्षक पदभरतीच्या बाबत ज्या काही याचिका दाखल आहेत या याचिकेचा जर निकाल लागला आणि या भरतीच्या विरोधात जर काय असेल तर त्यामध्ये बदल करता करण्यात येणार आहे त्यामुळे या पदभरतीच्या बाबतीत तो बदल होणार आहे प्राधान्यक्रम भरण्याबाबत उमेदवारांना मार्गदर्शक असा व्हिडिओ वारंवार विचारले जाणारे प्रश्न एपेक्यूची सुविधा देण्यात आलेली आहे तसेच विभागस्तरीय जिल्हास्तरीय पवित्र मदत केंद्रावर आवश्यक तेथे मार्गदर्शन घेता येईल म्हणजेच तुम्हाला प्राधान्यक्रम भरण्याबाबत मार्गदर्शक व्हिडिओ त्याच पद्धतीने वारंवार विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची सुद्धा देण्यात येणार आहेत आणि जिल्हा आणि विभाग स्तरावर मार्गदर्शनसुद्धा मिळणार आहे उमेदवाराची निवड त्याच्या बुद्धिमत्ता व अवयोग्यता टेटच्या परीक्षेमधील प्राप्त गुण जातीचा प्रवर्ग समांतर आरक्षण विषय शैक्षणिक पात्रता इत्यादीच्या आधारे प्राधान्यक्रमानुसार ज्या प्राधान्यक्रमावर जागा उपलब्ध असेल त्या जागेसाठी निवडला जाणार आहे प्राधान्यक्रमानुसार ज्या जागेसाठी निवडला गेला आहे त्यानंतरचे प्राधान्यक्रम विचारात घेतले जाणार नाहीत म्हणून उमेदवारांनी त्यांची शैक्षणिक पात्रता उपलब्ध जागा निवडीची शक्यता टेटच्या परीक्षेतील प्राप्त गुण इत्यादी बाबीचा अभ्यास करून प्राधान्यक्रम नमूद करावेत यामध्ये थोडक्यात सांगायचं झालं जा तर तुम्ही प्राधान्यक्रम देताना खूप विचार करावा लागणार उदाहरणार्थ संस्थेचा प्राधान्यक्रम देत असेल आणि एखादं पद वीस टक्के ग्रँटेबलमध्ये असेल फक्त वीस टक्केच त्या ठिकाणी तुम्हाला पेमेंट मिळणार असेल वीस टक्केच अनुदान प्राप्त झालेले असेल त्या संस्थेला तर आणि नंतर तो त्याचा प्रेफरन्स तुम्ही एक नंबरला दिला आणि शंभर टक्के अनुदानाचे जे काही पद आहेत त्याचे प्रेफरन्स जर समजा खाली दोन तीन नंबरला असतील तर तुमचं वीस टक्केला एक नंबरला सिलेक्शन झालं गुणवत्तेनुसार तर खालील पदासाठी मात्र विचार होणार नाही त्यामुळे या ठिकाणी विचारपूर्वक फॉर्म भराव्या लागणार आहे किंवा प्राधान्यक्रम द्यावे लागणार आहेत प्राधान्यक्रम दोन भागामध्ये दिला जाईल प्रथम भागामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था उदाहरणार्थ जिल्हा परिषद मनपा नपा यातील पदे व ज्या खाजगी संस्थांतील मुलाखतीशिवाय बुद्धिमत्ता व अभियोग्यताच्या गुणवत्तेच्या आधारे थेट नियुक्ती करावयाच्या पदांसाठी पात्रतेनुसार प्राधान्यक्रम देण्यात यावा दुसऱ्या भागात खाजगी संस्थांतील मुलाखतीसह पदासाठी पात्रतेनुसार प्राधान्यक्रम देण्यात यावा यागोदर आपण माहिती सांगितलेलीच होती त्याची व्हिडिओसुद्धा तुम्ही पाहू शकता म्हणजे दोन भाग असतील एकामध्ये विथ इंटरव्ह्यू आणि एकासाठी विदाउट इंटरव्ह्यू उमेदवाराने प्राधान्यक्रम देताना जर उमेदवाराचे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या व ज्या खाजगी संस्थेने मुलाखतीशिवाय बुद्धिमत्ता व अभियोग्यतेच्या गुणवत्तेच्या आधारे थेट नियुक्ती करावायच्या पदासाठीच्या संस्थेत निवड झाल्यास त्याच्या मुलाखतीसहित नियुक्ती करणाऱ्या खाजगी संस्थेमध्ये नियुक्तीसाठी विचार केला जाणार नाही त्यामुळे उमेदवाराने प्राधान्यक्रम विचारपूर्वक द्यावेत म्हणजेच या ठिकाणी तुमची जर निवड विदाउट इंटरव्यू म्हणजे स्वराज्य संस्था जिल्हा परिषद महानगरपालिका नगरपालिका आणि खाजगी संस्था ज्या मुलाखतीशिवाय आहेत यामध्ये झाली तर मुलाखतीसह ज्या संस्था जागा असणार आहेत त्यामध्ये तुमचा विचार केला जाणार नाही हे तुमच्या दृष्टीनं फायद्याचंच असणार आहे कारण मुलाखत देण्याऐवजी गुणवत्तेच्या आधारावरती तुम्ही जिल्हा परिषद महानगरपालिका नगरपालिका यामध्ये पदभरतीमध्ये तुम्ही संधी मिळवू शकता अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीतील टेट गुणांच्या आधारे इतर अटी व शर्ती पूर्ण करणारे उमेदवार स्थानिक स्वराज्य थेट निवडीस पात्र असणार आहेत त्यासाठी मुलाखत घेतली जाणार नाही महत्वाचा आहे पहा कोणत्याही प्रकारची मुलाखत घेतली जाणार नाही तसेच ज्या संस्थांनी उमेदवार निवडीसाठी मुलाखतीशिवाय असा पर्याय निवडला असेल त्यांना देखील एकास एक या प्रमाणात नियुक्तीसाठी उमेदवार पाठवले जाणार आहेत अन्य उर्वरित खाजगी संस्थांमधील मुलाखत घेणाऱ्या उमेदवार निवडीसाठी मुलाखतीसह एकास दहा प्रमाणात रिक्त पदावरील भरतीसाठी माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीतील गुणांच्या आधारे उमेदवार मुलाखतीसाठी पात्र ठरवले जाणार आहेत खाजगी व्यवस्थापनाच्या शाळेकरता प्रत्येक रिक्त जागेकरता उपलब्ध असल्या समांतर आरक्षणासह मुलाखतीस एकास दहा या गुणवत्ते गुणोत्तराप्रमाणे उमेदवारांचा प्राधान्यक्रम गुणानुक्रम मध्यम माध्यम प्रवर्ग विषय व बिंदू नामोलीनुसार उच्चतम गुणप्राप्त उमेदवारांची मुलाखतीसाठी निवड सूची संस्थेस उपलब्ध करून देण्यात येणार आहे खाजगी शैक्षणिक संस्थेतील पदभरतीसाठी उमेदवारांनी दिलेल्या प्राधान्यक्रमानुसार प्राधान्यक्रम व गुण आरक्षण व पात्रता विचारात घेऊन जास्तीत जास्त दहा पदाकरता मुलाखतीसाठी निवडला जाणार आहे म्हणजे जास्तीत जास्त दहा पदाकरिता मुलाखत तुम्हाला देता येणार आहे म्हणजे दहापेक्षा जास्त संस्थेमध्ये तुम्हाला मुलाखत देता येणार नाही या, या सर्व संस्थांच्या मुलाखत व कौशल्य चाचणीचे सविस्तर वेळापत्रक यथावकाशपणे स्वतंत्र देण्यात येईल संपूर्ण राज्यभरातील सर्व खाजगी संस्थांतील मुलाखती ठराविक कालावधीमध्येच घेण्यात येणार आहेत म्हणजे सर्व संस्थेच्या मुलाखती या सुद्धा ठराविक कालावधी असणार आहे मुलाखत व कौशल्य चाचणी देण्यासाठी उमेदवारास पुरेसा कालावधी मिळेल याची दक्षता घेतली जाईल खाजगी शैक्षणिक संस्थेतील मुलाखतीसह पदवर्तीबाबत अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षेतील गुण मुलाखतीच्या वेळी विचारात घेतले जाणार नाहीत उमेदवारांची अंतिम निवड ही मुलाखत व अध्यापन कौशल्य या गुणांच्या आधारे होणार आहे म्हणजे संस्थेमध्ये जी निवड होणार आहे ही निवड अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणीतील गुण विचारात घेतलेच जाणार नाहीत फक्त आणि फक्त मुलाखतीचे तीस गुण जे असणार आहेत या तीस गुणांच्या वरती निवड होणार आहे हा एक त्रुटी असू शकते किंवा उमेदवारांचं यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान आहे कारण एखादा जर उमेदवार या ठिकाणी अतिउच्च गुणवत्ताधारक असेल म्हणजे जास्त गुण प्राप्त केलेले असतील साधारणपणे दीडशे गुणांचा विद्यार्थी असेल आणि त्याला मुलाखतीला दहा गुण दिले आणि एखादा एकशे वीस गुणांचा असेल त्याला मुलाखतीला तीसपैकी पैकी तीस दिले तर त्या मुलाचंच सिलेक्शन होणार आहे परीक्षेतील गुण ही सर्व संस्थांना कळवण्यात येतील व न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे संस्थेकडे प्राप्त झालेल्या यादीतील परीक्षेतील सर्वोत्तम गुण नसणाऱ्या उमेदवारास निवडायचे झाल्यास शाळा समितीस लिखित कारणे द्यावे लागतील संस्थेकडून संबंधित उमेदवारांची मुलाखत घेऊन व अध्यापन कौशल्य तपासून त्या आधारे उच्चतम गुण प्राप्त झालेल्या उमेदवारांची संस्था रिक्त पदावर निवड करणार आहे मुलाखतीत उपस्थित असलेल्या सर्व उमेदवारांची संस्था गुणानक्रमे यादी तयार करून संकेतस्थळावर विहित मुदतीत गुणवत्ता यादी प्रसिद्ध करणार आहे प्रशासकीय अंतिम निवडीपूर्वी पदसंख्येत बदल होऊ शकतो लक्षात ठेवा पदसंख्येमध्ये बदल होऊ शकतो संस्थेने निवड केलेल्या उमेदवारा सात कार्यालयीन दिवसामध्ये हजर राहावे लागेल उक्त कालावधीमध्ये उमेदवार हजर न झाल्यास संस्था गुणानक्रमे पुढील उमेदवाराची निवड करेल निवडलेल्या प्रत्येक उमेदवारास हजर होण्यासाठी कमाल सात कार्यालयीन दिवसाची मर्यादा असेल म्हणजे तुमची निवड झाल्यानंतर फक्त सात दिवसाच्या आत तुम्हाला या ठिकाणी हजर व्हावं लागणार आहे उमेदवारांना पदभरतीसाठी कोणतेही अर्ज शुल्क फी आकारली जाणार नाही म्हणजे उमेदवार जे पदभरतीसाठी कोणत्याही प्रकारचं आपल्याला बऱ्याच कमेंट येत होत्या यामध्ये फी किती असेल असं विचारलं जात होतं पण या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं शुल्क उमेदवारांकडून आत्ता आकारलं जाणार नाही प्रथम मुलाखतीशिवाय स्थानिक स्वराज्य संस्था व मुलाखतीशिवाय निवडीचा पर्याय निवडलेल्या खाजगी संस्था संस्थेसाठी निवड प्रक्रिया राबवली जाणार असून त्यात निवड झालेल्या उमेदवारांच्या मुलाखतीद्वारे निवड करणाऱ्या खाजगी संस्थांच्या शाळांमधील पदभरतीसाठी विचार केला जाणार नाही या निवडलेल्या उमेदवारांना वगळून इतर उमेदवारांसाठी खाजगी संस्थेकडील पदभरतीची प्रक्रिया राबवली जाणार आहे याबाबीचा विचार करूनच उमेदवारांनी त्यांचे प्राधान्यक्रम भरणं आवश्यक आहे उमेदवारांना प्राधान्यक्रम देण्यासाठी कुठलीही मर्यादा नाही म्हणजे तुम्ही कितीही प्राधान्यक्रम देऊ शकता जेवढ्या जागा रिक्त असतील किंवा जेवढ्या जागा तुमच्या सामाजिक आणि समांतर आरक्षणासाठी उपलब्ध असतील तेवढ्या जागेसाठी तुम्ही पसंतीक्रम देऊ शकता मग त्या शंभर असतील तर शंभर दोनशे असतील तर दोनशे हजारात असतील तर हजार ज्या ज्या पदासाठी पात्र असेल त्या सर्व संस्था पदासाठी त्याच्या पात्रतेनुसार उमेदवारास प्राधान्यक्रम देता येतील मुंबई मनपाने दिलेली दैनिक लोकसत्ता सकाळ फ्री प्रेस जनरल पुण्यनगरी मिड डे जागरूक टाईम्स डेली महाराष्ट्र टाइम्स वतमानस नवभारत यशोभूमी मुंबई समाचारमध्ये दिनांक आठ पाच दोन हजार एकोणीस रोजी दिलेली जाहिरात देखील सुलभ संदर्भासाठी पहावी मुंबई मनपाची जाहिरात वर्तमानपत्रामध्ये प्रसिद्ध झाल्यानुसार त्याच्या पब्लिक स्कूलसाठी ज्या उमेदवारांचे संपूर्ण शिक्षण केवळ इंग्रजी माध्यमातील उमेदवार निवडले जाणार आहेत म्हणजे मुंबई मनपामध्ये फक्त आणि फक्त संपूर्ण शिक्षण इंग्रजी माध्यमामध्ये ज्यांचं आहे त्यांचीच निवड केली जाणार आहे आपणास जरी प्राधान्यक्रम उपलब्ध झाले तरी उमेदवारांनी स्वतःची शैक्षणिक अर्हता माध्यम इत्यादी बाबी तपासूनच प्राधान्यक्रम नमूद करावे उमेदवार आणि प्राधान्यक्रम भारताना आपली शैक्षणिक व्यावसायिक जात संवर्ग माध्यम या व अन्य पात्रतेच्या अटी व शर्तीचे पालन होत असेल याबाबतची स्वतःची खात्री करूनच प्राधान्यक्रम नमूद करावेत उर्दू माध्यमांच्या जागासाठी अनुसूचित जाती ए सी बी सी या प्रवर्गातील पात्र उमेदवार उपलब्ध न झाल्यास सदर जागा खुल्या प्रवर्गातून भरण्यासाठी प्राधान्यक्रम भरून घेण्यात येतील म्हणजे ए सी बी सी असेल अनुसूचित जाती असेल उर्दू माध्यमासाठी प्राप्त न झाल्यास नंतर संधी देऊन भरून घेण्यात येणार आहे उमेदवाराने प्राधान्यक्रम देताना जाहिराती पाहणं गरजेचं आहे उमेदवाराने एकूण पात्र पदापैकी ज्या पदासाठी प्राधान्यक्रम नोंदवलेले आहेत फक्त त्याच पदासाठी त्याचा विचार केला जाईल म्हणजे तुम्ही ज्यासाठी प्राधान्यक्रम नोंदवले त्याच पदाचा विचार केला जाणार आहे पात्र असूनही काही पदासाठी प्राधान्यक्रम न दिल्यास उमेदवाराचा त्या पदासाठी विचार होणार नाही अनुसूचित जमाती पेसा क्षेत्र या प्रवर्गातील रिक्त जागासाठी प्राधान्यक्रम देताना अनुसूचित जमातीच्या उमेदवारांनी त्यांचे अधिवास पेसा क्षेत्रांतर्गत असेल आणि आपण स्वतः त्या स्थानिक ठिकाणचे रहिवाशी असल्याची खात्री करून प्राधान्यक्रम त्याप्रमाणे देण्यात यावा उमेदवारांनी प्राधान्यक्रम चुकीचा दिल्यास आणि निवडीनंतर अपात्र ठरल्यास त्याची जबाबदारी उमेदवाराची असणार आहे अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षेत टेट समान गुण असलेल्या उमेदवाराबाबत सामान्य प्रशासन विभागाकडील दिनांक दोन डिसेंबर दोन हजार सतरा रोजीच्या शासन परिपत्रकानुसार आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या पाल्यांचा समावेश करण्यात आला असून ज्या पात्र उमेदवारांना समान गुण असतील अशा उमेदवारांचा गुणवत्ता यादीतील प्राधान्यक्रम पुढील प्रमाणे निश्चित करण्यात येणार आहे म्हणजे समान गुण असल्यास काय असेल यांचा सुद्धा या ठिकाणी विचार करण्यात येणार आहे पहिला आत्महत्याग्रस्त शेतकरी असेल तर या शेतकऱ्याच्या पाल्यास प्रथम प्राधान्यक्रम राहणार आहे समान गुण प्राप्त उमेदवारामध्ये आत्म आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचा पाल्या नसेल अथवा अनुक्रमांक एक नुसार एकापेक्षा अधिक उमेदवार समान गुणप्राप्त असतील तर त्यापैकी वयाने ज्येष्ठ असलेल्या उमेदवारास प्राधान्य देण्यात येईल म्हणजे वयोमर्यादा गणली जाणार आहे वयाने अस ज्येष्ठ असणाऱ्यास प्राधान्य दिले जाणार आहे वरील अनुक्रमांक ए व बी या दोन्ही अटीमध्ये दे देखील समान ठरत असलेल्या उमेदवारांच्या बाबतीत अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिनांकास उच्चतर शैक्षणिक अर्हता पदव्युत्तर पदवी पदवीधर उच्च माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण अशा प्रकारे धारण करणाऱ्या उमेदवारास प्राधान्यक्रम देण्यात येणार आहे किंवा प्राधान्यक्रम देता येणार आहे त्याचबरोबर वरील अनुक्रमांक ए बी सी या तिन्ही अटीमध्ये देखील समान ठरत असल्यास उमेदवारांच्या बाबतीत सदरच्या पदाच्या सेवा प्रवेश नियमामध्ये विहित असलेल्या शैक्षणिक अर्हतेमध्ये उच्चतर गुण प्राप्त उमेदवारास प्राधान्यक्रम देण्यात येणार आहे म्हणजे शैक्षणिक अर्हतेमध्ये उच्च गुण असणाऱ्याला नंतर प्राधान्यक्रम देण्यात येणार आहे अशा पद्धतीने महत्वपूर्ण असणारी अशी निवड प्रक्रिया आपण पाहिलेली आहे या निवड प्रक्रियेमध्ये अतिशय महत्वाचे मुद्दे होते याचा बारकाईने अभ्यास करा पुन्हा पुन्हा हे मुद्दे विचारात घ्या आणि विचारात घेऊन त्याचं अवलोकन करून पसंतीक्रम नोंदवायला विसरू नका या व्हिडिओमध्ये आपण भाग क्रमांक दोन पाहिला उर्वरित माहिती व्हिडिओचा भाग क्रमांक तीन लवकरच आपल्या चॅनलवरती येत आहे तो पाहण्यासाठी तसेच इतरही भाग पाहण्यासाठी अद्यापही तुम्ही आमच्या चॅनलला चे सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका लक्षात ठेवा व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद